गावातील वीज कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी डिझेलचा कॅन घेऊन आला होता. निवास पाटील असं या शेतकऱ्याचं नाव होतं. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्यामुळे थेट डिझेल ओतून घेतलं. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी देखील झाली. शेतकऱ्यांचं विद्युत कनेक्शन जे आहे ते तोडण्यात आलं कुठलीही पूर्वकल्पना न देता, हे योग्य आहे का? ह्या अधिकाऱ्यांचं वागणं योग्य आहे का? खालच्या यांना विचारलं वायरमानात तर ते वरच्या लोकांचं नाव सांगतात. आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय, शेतकऱ्यांना जायचं कुणाकडे? लोकप्रतिनिधींचं पण इकडे लक्ष नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरी इथल्या 60 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज महावितरणनं तोडली आहे. थकीत वीज बिलाच्या कारणांवरून महावितरणनं ही वीज तोडली. एकीकडे वीज तोड सुरू असताना दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीनं भरमसाठ बिलं दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जोपर्यंत ही बिलं दुरुस्त होत नाही तोपर्यंत बिल न भरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी महावितरणला दिलाय. एकूणच कृषी वीज कनेक्शन बंद केल्यानं मावळमधील शेतकरी नाराज आहेत. महावितरणच्या कृषी वीज बिल तक्रार आणि निवारण मेळाव्यात दिलासा मिळेल ही आशाही फोलटरली. त्यामुळे महावितरण शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर महावितरणकडून अनेक शेतकऱ्यांचं कृषी वीज बिल दुरुस्त करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं. वीज खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना घेराव घालून करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरणमधल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करणार आणि त्यात दोषी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. महावितरणच्या कारभारात सगळ्याच नेत्यांचे हात बरबटलेले असल्यानं दाद तरी कोणाकडे मागायची असा टोलाही त्यांनी लगावला. याविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचं राजू शेट्टींनी साताऱ्यात सांगितलं. खेड शिवापूर टोलनाक्यावर पुणे पिंपरी चिंचवडच्या गाड्यांना टोलमाफी बंद केल्यानंतर शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून चालते व्हा आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला. याबाबत NHAI सोबत 16 तारखेला बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. आमदार संग्राम थोपटेंना याबाबतचं निवेदन कृती समितीनं दिलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचं विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. अकोल्यातही अध्यापकांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान आपत्कालीन आणि कोविड रुग्णसेवा व्यतिरिक्त इतर वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या. विविध भत्ते मिळावेत, 7वा वेतन आयोग लागू करावा आणि जुन्या पेन्शन योजनेची त्यांची मागणी आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी रुग्णांची केलेली सेवा पाहता त्यांना मोबदला द्यावा या मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांनी वाशीमध्ये थाळीनाद आंदोलन केलं. यावेळी वाढीव मानधन देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. बीड जिल्ह्यातील महादुर्ग धारूर किल्ल्याची राज्य पुरातत्व विभागानं डागडुजी सुरू केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आज आंदोलन केलं. हातात फलक घेऊन प्रशासन आणि शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनानं तात्काळ गंभीर दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंविरोधात अलिबागमध्ये आंदोलन झालं. दानवेंनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्यानं नाभिक समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलं. दानवेंनी 6 दिवसात नाभिक समाजाची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 2013 कायद्यानुसार वाढीव मोबदला द्यावा या मागणीसाठी विदर्भातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्राणांतिक महाउपोषणाकडे अद्याप सरकारनं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आंदोलनाच्या मंडपातच पथनाट्याद्वारे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी केला. महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबाबत वक्तव्य केल्यानं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना रोषाला सामोरं जावं लागतंय. जालन्यातील मामा चौकात नाभिक समाजानं दानवेंविरोधात निदर्शनं करत दानवेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं. तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर 2 वस्त्रे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात अशी टीका दानवेंनी महाविकास आघाडी संदर्भात केली होती. उद्या मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर 16 मार्चला संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा हा आवाहन भारतीय हवामान विभागानं केलंय. दरम्यान मुंबईत कमाल तापमान 38 अंशांवर पोहोचले. किमान तापमानही 23 अंश इतकं आहे. समुद्र किनारी भागात कमाल तापमान 37 अंशांच्या पार जाणं हा उष्णतेच्या लाटेचा पहिला निकष आहे.
उन्हाच्या झळांनी रायगडकर बेजार झालेत. मार्च महिन्याच्या अखेरीस 38 अंशांवर पारा गेल्यानं अजून संपूर्ण एप्रिल आणि मे महिना कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट असून थंड पेयांकडे नागरिकांची पावलं वळत असल्याचं दिसतंय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली, मात्र मागणी अभावी सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पुण्याच्या मार्केट यार्डात राज्य तसंच परराज्यातून 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ही आवक घटल्यानं फळभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. उन्हाळा वाढल्यामुळे संत्री लिंबू मात्र महागले. वाशी मार्केटमध्ये 1 लाख आंबा पेट्यांची आवक झाली. 80% आंबा देवगडचा आहे तर 20% रत्नागिरी रायगडच्या आंब्यांचा समावेश आहे. आखाती देशातून आंब्याला चांगली मागणी असून आतापर्यंत 10,000 पेट्यांची निर्यात झाली आहे. दरम्यान 90% आंबा महाराष्ट्रातील विविध शहरांत तसंच गुजरात राजस्थान राज्यांमध्ये विक्रीसाठी गेला आहे. वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील खरस खांडा इथं संत्रा चोरीची घटना घडली. ही घटना पहाटे 3 च्या सुमारास घडली. अज्ञात 5 जणांनी शेतातल्या पहारेकऱ्याला डांबून ठेवलं आणि ही चोरी केली. चोरट्यांनी जवळपास 1.5 लाख रुपयांच्या संत्र्याची चोरी केली, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. साताऱ्यातील मराठवाडी धरण रिकामं करण्यात येणार आहे. मराठवाडी धरणाच्या इनटेक वेलमधला आपत्कालीन दरवाजा तसंच बोगद्यातील अन्य कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी धरण रिकामं करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागानं घेतला आहे. त्यामुळे कराड आणि पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना वांग नदीत उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीनं वापर करावा लागेल. आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. निमित्त होतं ते आमलकी एकादशीचं. समाधीस्थळ आणि गाभाऱ्यात ही आकर्षक सजावट करण्यात आली. बीड जिल्ह्यातील विडा गावातली होळी तिच्या वेगळ्या रंगासाठी ओळखली जाते. तर धुळवडीच्या दिवशी जावयाला चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आहे. मात्र यंदा गावकऱ्यांना गाढव आणि जावयाचा शोध घ्यावा लागतोय. गाढव आणि जावयाचा शोध घेऊन होळीचा उत्सव थाटात साजरा करण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली. जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्यानं जुन्नर शहराच्या वैभवात भर पडली आहे. पुतळ्याच्या आगमनादरम्यान मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी हजेरी लावली होती. नारायणगावच्या अष्टदुर्गांनी 50 किलोमीटरची रन फॉर राईड सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. नारायणगावच्या प्रसिद्ध शिवकालीन वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून महिलांनी या सायकल राईडचा शुभारंभ केला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 काळविटांचा मृत्यू झालाय. चांदवड तालुक्यातील रेडगाव इथली घटना आहे. 2 काळविटांची झुंज चालू असताना शेतातील ड्रीपच्या नळ्यांमध्ये काळविटाची जोडी अडकली. याचा फायदा घेत भटक्या कुत्र्यांनी काळविटांवर हल्ला केला. चावे घेऊन त्यांना ठार केलं. नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मकर धोकडा इथं एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाच्या शरीरावर जखमा होत्या. वाघ मृत आढळल्यानंतर वन विभागानं घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. नाशिकच्या चिंचले खैरे इथं बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. शेतात बांधलेल्या कच्च्या घरात ही महिला राहत होती. घराचा दरवाजा उघडा राहिल्यानं बिबट्या आत घुसला आणि त्यानं महिलेवर हल्ला केला आणि तिला जंगलाच्या दिशेनं फरफटत नेलं. हिंगोली जिल्ह्यात मधमाशांनी नागरिकांवर हल्ला चढवल्यानं एकच गोंधळ उडाला. सेनगाव तहसील कार्यालयातली ही घटना आहे. कामासाठी आलेल्या लोकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केलं. यामधील 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईतील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडीनं 4 पायांच्या पिल्लाला जन्म दिलाय. वसईतील कळंब गावातील सुजल निजाई यांचा हा पोल्ट्री फार्म आहे. 2 दिवसांपूर्वी ते कोंबडीच्या पिल्लांना खाद्य टाकण्यासाठी गेले असताना त्यांना हे 4 पायांचं पिल्लू दिसलं. 4 पाय असलेल्या या पिल्लाची सध्या वसईत जोरदार चर्चा आहे. हिजाब गर्ल मुस्कान शेखला औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुस्कान शेख शहरात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी मुस्कान येणार होती, तर वंचितच्या सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली. त्याला वंचितनं हायकोर्टात आव्हान दिलं, मात्र कोर्टाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं फेटाळला. साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास आहे. याशिवाय प्रथमदर्शनी मनी लॉन्ड्रिंगचं भक्कम पुरावे आहेत असं कोर्टानं म्हटलंय. केसमध्ये कलम 45 असल्यानं जामीन देण्यावर बंधन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
राज्यात ओबीसी आरक्षणामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलल्यात. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांचा कार्यकाळ समाप्त होतोय. या ठिकाणी आता प्रशासक नेमला जाणार आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा 20 मार्च नंतर संपणार आहे, तर पंचायत समितीचा कार्यकाळ 13 मार्चला संपलाय. धनंजय मुंडेंच्या भाषणाची स्टाईल अनेकांना माहिती, मात्र आज ते चर्चेत आले ते त्यांच्या विधानसभेतल्या इशाऱ्यांमुळे. त्यांनी विरोधकांना कधी बॉम्ब फोडणार असं इशाऱ्यातूनच विचारलं. विरोधकांकडूनही धनंजय मुंडेंना उत्तर मिळालं असेल. त्यानंतर लगेचच धनंजय मुंडेंनी दंड थोपटले. सध्या त्यांच्या या इशाऱ्याची जोरदार चर्चा आहे. भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील कामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 41 कोटींचा निधी मंजूर झालाय. यात भोर तालुक्यासाठी 14 कोटी, वेल्हा तालुक्यासाठी 17 कोटी आणि मुळशी तालुक्यासाठी जवळपास 9 लाखांचा निधी असेल. यात राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि मोठ्या पुलांचं काम करण्यात येईल. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयानं महावितरणचं 46 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं. महावितरणनं जिल्हा रुग्णालयातला वीज पुरवठा अजून खंडित केलेला नाही. वीज बिल भरण्यासाठी शासनाकडे निधी मागितलाय. काही प्रमाणात वीज बिल अदा केलंय, मात्र उर्वरित बिल अदा करण्यास उशीर झाला तर रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित होऊन रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रातल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे नवीन संशोधनाला खिळ बसली असं मत पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी व्यक्त केलंय. मी जेव्हा विंचूद अंशावरच्या औषधांचं संशोधन केलं तेव्हा जर हा कायदा असता तर हे संशोधन कदाचित शक्य झालं नसतं, असंही ते म्हणाले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाडकरांनी डॉक्टर बावस्कर यांचा सत्कार केला. वर्ध्याच्या इतवारा परिसरात बांधून पूर्ण झालेलं महिला रुग्णालय अजूनही लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही. गेल्या 8 महिन्यांपासून पालकमंत्री सुनील केदार यांच्या विविध बैठकांमध्ये रुग्णालयाबाबत केवळ चर्चाच होतीये. शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पातही महिला रुग्णालयाचा उल्लेख झाला तरीही वर्ध्यातलं रुग्णालय सुरू होत नाहीये आणि त्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. येवल्यातल्या क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संकुलात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय. पालकमंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नातून येवला तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आलं, पण सध्याचं या ठिकाणचं घाणीचं साम्राज्य पाहता प्रशासनाचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. सोलापुरातील मोहोळजवळ ट्रक आणि दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मोहन आदमाने असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आरटीओच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी घटनास्थळी आलेल्या 3 आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध म्हणून पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसंच नागरिक काळ्या फिती बांधून मोर्चात सहभागी झाले. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हल्लेखोर मोकाट असल्याची नाराजी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातल्या कुष्टा गावात शेतळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झालाय. 13 वर्षांची हर्षला बांगे आणि 25 वर्षांचा बाजीराव मुन्ना काजदेकर अशी मृतांचं नाव आहे. हर्षलाला वाचवण्यासाठी बाजीराव यांनी उडी घेतली, पण त्यांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मावळमध्ये सोने खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या 2 महिलांनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बाफना या सोन्याच्या पेढीवर चोरी करणाऱ्या या महिलांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवलं असता ही घटना समोर आली. या दोघींना वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. भाच्याचं भांडण सोडवायला गेलेल्या मामाची हत्या करण्यात आली आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील अवळी इथली घटना आहे. जमीन भूसंपादनात मिळालेल्या रकमेवरून वाद झाला होता. या वादात रघुनाथ पोवार यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली शेत शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यातील मोटर पंप, स्प्रिंकलर संचासह इतर शेतीपयोगी साहित्य आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला. तसंच या आगीमुळे 2 गायी देखील जखमी झाल्या. पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ बदगीच्या घाटात कार कोसळल्यानं 2 जणांचा दरीत पडून मृत्यू झाला. रात्री उशिरा खामुंडी अकोले रोडवरील बदगी घाटात हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. पालघरच्या बोईसर नवापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागली. या आगीत स्कूल बस जळून खाक झाली. सुदैवानं बसमध्ये शाळकरी मुलं नव्हती. ही आग नेमकी कशी लागली याचं कारण मात्र कळलेलं नाही, मात्र नागरी वस्तीत बसला अचानक आग लागल्यानं काही वेळ भीतीचं वातावरण होतं.
पालघर रेल्वे स्टेशन बाहेर पार्किंग मध्ये असलेल्या मोटरसायकल जळून खाक झाल्या. सुरुवातीला पार्किंग स्टेशन बाहेर असलेल्या गवताला आग लागली आणि ही आग पार्क केलेल्या दुचाकींपर्यंत पोहोचली. या आगीत एकूण 10 ते 12 मोटरसायकल जळून खाक झाल्या. काही दिवसांपूर्वी अशीच घटना बोईसर भागातही घडली होती. तिथं स्कूल बस जळाली होती. साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेनं जाणारी शिवशाही बस अचानक पेटली, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ थांबवावी लागली. निगडे गावाजवळ ही घटना घडली. चालक वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत. स्थानिक नागरिकांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. विहिरीत पोहण्याच्या वादातून रामेश्वर खरात या 20 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली आहे. जालन्यातील अंबडमधल्या या घटनेनंतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी अंबडमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी महासंघानं शांतता फेरी काढली. यावेळी शहरातील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं एसटी बसनं 2 दुचाकींना धडक दिली. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी आहेत. जिंतूर तालुक्यातील सिंगटाळा पाटीजवळची घटना आहे. घटनेनंतर एसटी चालकानं बस उभी करून पळ काढला.